नमस्कार मी निरंजन कदम राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठीच्या ऑडिओ सिरीजमधली ही पेपर फोरसाठी जी एस पेपर फोरसाठीची ऑडिओ याआधीच जी एस वन टू थ्री डिस्क्रिप्टिव्ह मराठी इंग्लिश आणि ऑब्जेक्टिव्ह मराठी इंग्लिश अशा ऑडिओ टाकलेल्या आहेत तर ही शेवटची तर जी एस फोर हा सुद्धा विषय जी एस वनसारखाच थोडंसं मर्यादा असलेला विषय आहे यामध्ये इकॉनॉमिक्स ॲग्रिकल्चरल इकॉनॉमिक्स आणि सायन्स टेक असे तीन घटक आहेत तर यातलं इकॉनॉमिक्स जे आहे ते आपण आधी बघू इकॉनॉमिक्ससाठी तुम्ही जे पुस्तक प्रीला वापरलं असेल मग त्याच्यामध्ये कोळंबे सरांचं पुस्तक किंवा देसले सरांचं पुस्तक दोन्हीपैकी एक जे पुस्तक तुम्ही प्रीला वापरलं असेल ते कंटिन्यू करा ठीक आहे ते लगेच बदलू नका कोळंबे सरांचं पुस्तक ज्यांनी वापरलं असेल त्यांनी कोळंबे सरांच्या पुस्तकातून सिलेबस पूर्ण जो काही आहे तो कवर करायचा प्रयत्न करा सोबत देसले सरांचं पुस्तक असू द्या आणि देसले सरांचं पुस्तक ज्यांनी वापरले त्यांनी या उलट म्हणजे कोळंबे सरांचं पुस्तक सोबत असू द्या जे आधी प्रीला वापरलेलं आहे जे पुस्तक तुम्ही चांगलं केलेलं आहे ते कंटिन्यू बेस म्हणून ठेवायचं ॲडिशन जे काही पार्ट वाटतो प्रत्येक चॅप्टरमध्ये तो, तो नव्या पुस्तकातून बघायचा फक्त मग ते कुठलंही असो अल्टरनेटिवली त्याचं म्हणजे बरेच जण असं होता होतं की प्रीला कोळंबे सरांचं पुस्तक को वाचलं आहे पण मग आता मेन्सला सगळे म्हणतात किरण देसले सरांचं भाग एक वापरावं लागतं म्हणून मग आता मी त्याच्याकडे शिफ्ट झालो तर ह्या ह्या संदर्भात तुम्हाला एक बेस्ट एक्झाम्पल मी देऊ शकतो ते म्हणजे आशिष बारकुल सरांचं तर त्यांनी सांगितलेलं आहे यांच्या व्हिडिओज वगैरे यूट्यूबला आहेत तुम्ही बघू शकता त्यामध्ये ते त्यांनी सांगितलं की कोळंबे सरांचंच पुस्तक त्यांनी मेन्सलासुद्धा कंटिन्यू ठेवलं होतं फक्त जे काही ॲडिशन आहे देसले सरांच्या पुस्तकामध्ये ते ते ॲड करत गेले प्रत्येक जागी तर तुम्ही तसंही नक्की करू शकता किंवा या उलटही देसले सरांचं पुस्तक तुम्ही कंटिन्यू वापरलेलं आहे पण कोळंबे सरांचं वापरलं नव्हतं तर ते तुम्ही आता मेन्ससाठी म्हणून थोडंसं ॲडिशनसाठी काही भागांसाठी त्यातून तुम्हाला ते ॲडिशन करत जाता येईल अभ्यासाची पद्धत जशी आपली ठरलेली आहे त्यानुसार चॅप्टर वाईज न जाता सिलेबस टॉपिक वाईज सिलेबसमधल्या पॉईंट वाईज जायचं त्यात काही पॉईंटचं रिपिटेशन खूप आहे याच्यामध्ये इकॉनॉमिक्सच्या पेपरमध्ये रिपिटेशन खूप आहे तसं ओव्हरऑलच राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या सिलेबसमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांचं रिपिटेशन आहे जागोजागी म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर सायन्स टेकमध्ये जो आ, स्पेस टेक्नॉलॉजीचा पार्ट आहे त्यातल्या काही घटक हे रिमोट सेन्सिंगमधल्या घटकांशी जोडतात म्हणजे तसे तसंच इकॉनॉमिक्समध्ये काही घटक हे पहिल्या म्हणजे जो काही पॉईंट नंबर वन आहे सिलेबसमधला तोच काहीतरी इंडस्ट्रीच्या पॉईंटला ओव्हरलॅप करतो रोजगारच्या पॉईंटला ओव्हरलॅप करतो असं बऱ्याचदा होईल त्यामुळं तुम्ही एकदा रॅशनलायझेशन करून घ्यायचं काही मुद्दे हे दुसरं तिसरं काही नसून तोच मुद्दा वेगळ्या शब्दात मांडला आहे असं असणार आहे तर ते तुम्हाला बघावं लागेल पुस्तकं ठरलेली देसले सरांचं पुस्तक कोळंबे सरांचं पुस्तक कोणतंही एक बेस म्हणून बघायचं आणि तोच चॅप्टर दुसऱ्या पुस्तकात फक्त एकदा डोळ्या खालून घालायचा डिटेलमध्ये वाचायची गरज नाही जसं आपण एच आर एच आर डीसाठी सांगितलं होतं की दोन पुस्तकं कंटिन्यू पूर्ण वाचून काढायची चा। तुम्हाला अक्षरशः तर ह्यामध्ये मात्र तसं न करता एक पुस्तक खूप चांगलं वाचा दुसऱ्या पुस्तकातून फक्त ॲडिशन पॉईंट बघून घ्या आणि ते ॲड करत चला एवढंच काही चॅप्टरवर खूप चांग खूप चांगलं करायला लागतं कारण भर खूप जास्त देतं आयोग त्याच्यामध्ये इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स आहेत इकडच्या इकॉनॉमिक्समधल्या त्या एच आर एच आर डीमधल्या त्या वेगळ्या होत्याच इथे पण आहे त्याच्यानंतर जे परकीय व्यापाराचा एक चॅप्टर आहे तिथले काही कायदे लॉज तर ते रिपीटेडली विचारले गेलेले आहेत प्लॅनिंगचा जो घटक आहे त्याच्यामध्ये रिपिटेशन आहे तर रिपिटेशन शोधून तुम्हाला ते चॅप्टर खूप चांगले करायचे आहेत बऱ्याचशा समित्यांची नावं याच्यामध्ये येतात इकॉनॉमिक्समध्ये या समितीने हे शिफारस केलेली आहे किंवा हा कायदा या समितीच्या शिफारशीने ही संस्था या समितीच्या शिफारशीने ह्या प्रकारच्या त्या तुम्हाला फॅक्टबुकमध्ये लिहायच्यात नोटबुक जी करायची आपल्याला प्रत्येक विषयाला तर इकॉनॉमिक्समध्ये सुद्धा ती करायची आणि त्याच्यामध्ये त्या समित्यांची नावं वर्ष संस्थांची स्थापना संस्थामध्ये त्याच्यामध्ये आय सी सी आय एस बी आय नाबार्ड अशा वेगवेगळ्या संस्था आणि रिपिटेशन खूप आहेत त्यामुळे ते तुम्ही केलं पाहिजे हेडक्वॉर्टर्स विचारतात फंक्शन्स विचारतात ह्या प्रकारचं जे प्रश्न रिपीटेड आहेत त्यानुसार तुमची स्ट्रॅटेजी बनवा त्या त्या चॅप्टरची आणि ते व्यवस्थित वाचून त्यातल्या फॅक्च्युअल गोष्टी लिहून काढणे हेच पॅटर्न याही विषयाला ठेवायचं आहे इकॉनॉमिक्स केल्यानंतर इकॉनॉमिक्सला धरूनच ॲग्रो इकॉनॉमी आहे तर याच्यामध्ये वेगळं फारसं काही नाही फक्त काही घटक हे थोडेसे वेगळे आहेत जसं की आ, अन्न पुरवठा म्हणून एक घटक आहे अन्न पुरवठा म्हणण्यापेक्षा अन्न आणि पोषण तर या पोषणच्या घटकामध्ये थोडंसं सायन्सचं काही गोष्टी विचारतात ते म्हणजे व्हिटामिन्सचा रोल वगैरे असं तसं तर ह्या गोष्टी तुम्ही सायन्समध्ये वाचलेल्या असतात किंवा एक आपली एक पी डी एफ मिळते तुम्हाला ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशनची एक साईटवर तुम्हाला ते बुकलेट वगैरे मिळून जाईल काही ना काही थोडंफार कुणाकडे असेल तर ते तुम्ही तेवढं मिळवू शकता किंवा जुन्या प्रश्नांचा जरी संदर्भ घेतला तरी तेवढं पुरेसा आहे की कुठल्या पदार्थातून किती कॅलरीज मिळतात कुठल्या विटॅमिन्सचं इन्टेक किती असला पाहिजे ह्या टाईप तर ते बेसिक आहे तुम्ही विज्ञानाच्या पुस्तकात वाचलेलंच असतं त्याच्या व्यतिरिक्त जे काही रेशनिंग सिस्टीम आहे म्हणजे धान्य पुरवठा वगैरे जो आहे त्याच्यावर प्रश्न हमखास विचारले जातात ते सुद्धा जुन्या प्रश्नांच्या विश्लेषणाच्या पुस्तकातून आणि आपल्या जे सरांच्या पुस्तकात बऱ्यापैकी माहिती दिलेलीच आहे ते तेवढं जरी केलं तरी पुरेसं आहे याच्या व्यतिरिक्त इंडियन ॲग्रिकल्चर ॲग्रिकल्चरचे इशूज त्याच्यानंतर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्कीम्स आहेत ॲग्रिकल्चर रिलेटेड खूप साऱ्या स्कीम्स आहेत सुधारणा हे टॉपिकसुद्धा देसले सरांचे चॅप्टर जो काही ॲग्रिकल्चर चॅप्टर आहे खूप मोठा दिलेला आहे त्यांनी पन्नास एक पेजेस तरी आहेत त्या पुस्तकामध्ये तर त्याच्यामध्ये जवळपास सगळं कवर केलेलं आहेच इन अॅन ॲडिशन तुम्ही कोळंबे सरांच्या पुस्तकातून तोच चॅप्टर वाचा अग्रिकल्चार, सोबत रिलेटेड चॅप्टर सगळे वाचून काढा म्हणजे ॲग्रिकल्चरल क्रेडिट हा एक आहे आपल्याला त्याच्यामध्ये अ ॲग्रिकल्चरला मिळणारी सगळी कर्ज ती वेगवेगळ्या वेग माध्यमातून मिळतात मग सहकारी बँकांतून मिळतात नॅशनलाइज बँकांमधून मिळतात त्याच्यानंतर प्रायव्हेट बँकांमधून मिळतात मग त्यासाठी काही एक प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग नावाचा प्रकार असतो मग तो काय आहे तो त्यांचा नॉर्म्स काय आहेत आता बघा आपण वाचत होतो ॲग्रिकल्चर पण वाचता वाचता आपल्याला बँकिंग सिस्टीमकडे जावं लागलं त्याच्यातून प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग याचा अर्थ आर बी आयकडे आपण गेलो तर अशा प्रकारचं तुम्हाला सरांच्या पुस्तकातून असो देसले सरांच्या पुस्तकातून असो तुम्हाला ते घटक तिथंच कवर होणार आहेत वेगळ्या ॲग्रीकल्चरचं काही पुस्तक वापरू का असा तुमचा प्रश्न असेल तर त्याची गरज पडणार नाही गरज पडणार नाही काही प्रश्न आहे तुम्हाला इकॉनॉमिक्समध्ये बाहेरून आलेले दिसतील म्हणजे हे दोन पुस्तकं खूप चांगली केलेत तरीसुद्धा ही याचा काही संदर्भ कळत नाही असं नक्की दिसेल कारण त्याचं कारण असं आहे की इकॉनॉमिकसाठी ते ही जे संदर्भ आहेत दत्तसुंदरम वगैरे ही पुस्तकं वापरल्या म्हणजे वापरल्या जातात असं ऐकलेलं आहे पण तुम्ही जर ते आधी केलेलं नसेल तर ही ती वेळ नाही की जेव्हा तुम्ही ती करावं ओके म्हणून जे आहेत तीच पुस्तकं खूप चांगल्या पद्धतीनं करा याच्यासाठी सगळ्यात चांगले मार्क या पेपरला जे आलेले आहेत ते प्रसाद चौगुले सरांना आलेले आहेत त्यांना बहुधा या पेपरला एकशे पाच मार्क आहेत तर त्यांच्या बुकलिस्टमध्ये जो काही पेपर फोरचा सेक्शन आहे तो तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये ॲडिशन म्हटलं तर एक वाय सी एम यूचं एक जे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचं एक बुकलेट त्यांनी मेन्शन केलेलं आहे त्या बुकलेटचा नंबर आणि ते एकदा बघून घ्या आणि ते मिळवायचा प्रयत्न करा जर तुम्ही हे सफिशियंट केलेलं आहे ॲडिशन काहीतरी करायची असेल तर सरांनी ते एक सजेस्ट केलेलं आहे ते तुम्ही बघू शकता इकॉनॉमिक्समध्ये मार्क बऱ्याच जणांचे कमी येतात आणि दुसरा सोबत असलेला सायन्स टेक तर त्यामध्ये सुद्धा अडचणीचं आहेच म्हणजे तर या पेपरला मला स्वतःलाही फारसे चांगले मार्क नाही आहेत मला सायन्स टेकला मार्क चांगले आहेत ट्वेंटी एट मार्क आहेत तिथे चाळीसपैकी तर त्याबद्दल आपण बोलूयातच पण इकॉनॉमिक्सला मला प्रॉपर मार्क्स असे चांगले नाही आहेत तर ह्याच्यामध्ये माझी चूक तुमच्यासोबत तिथे शेअर करतो माझी चूक ही अशी होती की मला ते नेहमीच डोक्यात राहायचं की इकॉनॉमिक्सला मार्क आपल्याला फारशी चांगले येतच नाहीत त्यामुळं मग ते मी वाचतानासुद्धा तो कॉन्शियस असायचा तर तुमच्या लक्षात येते का की त्याच्यामध्ये आपलं आपण अभ्यास आप पॉईल करत असो असा विचार करून आणि आहे ते सुद्धा चांगलं करत नाही जे रिपिटेशन करायला पाहिजे रिव्हिजन करायला पाहिजे ती रिव्हिजन प्रॉपर झाली नसल्यामुळे त्याचा फटका बसला जे प्रश्न आपण सोडू शकलो असतो जे पुस्तकातच होते ते सुद्धा चुकले असं बऱ्याचदा होतं तर हे इकॉनॉमिक्समध्ये होण्याची शक्यता भरपूर असते त्यामुळे पुस्तकांचा वापर पुरेपूर करा चांगला करा करंट अफेअर्सचे जे टॉपिक आहेत इकॉनॉमिक्स रिलेटेड ते सुद्धा चांगले करा त्यासाठी तुम्ही मॅग्झिन्स वापरू शकता इयरबुक जे तुमच्याकडे दोन हजार वीसचं असेल त्यातून वाचा आणि पुढच्या महिन्यांचे म्हणजे साधारण प्री प्री नंतरच्या याचे मॅग्झिन्स वाचा तुम्ही जानेवारीपासून पुढचे तर ते मा मॅग्झिनबद्दल काल पेपर दोनच्या याच्यातही मी सांगितलेलं आहे की आपल्याला टॉपिक तिथंच मेन्शन करायचं की हा हा ही जी बातमी आहे ही पेपर फोरमधली आहे पेपर थ्रीमधली आहे तिथं मेन्शन करून ठेवायची आणि ज्यावेळी आपण रिव्हिजन करू त्यावेळी ते मॅग्झिनसुद्धा रिवाईज करून घ्यायचे आणि महत्त्वाचं वाटलं तर आपल्या नोट्समध्ये ते ॲड करून टाकायचं ह्या टाईप तुम्ही इकॉनॉमिक्सला करू शकता कुठलंही वेगळं पुस्तक नव्याने वापरण्याची काही गरज नाही वेगळं कृ म्हणजे जे काही अर्थशास्त्रासाठी म्हणजे कृषी अर्थशास्त्रासाठी वेगळं पुस्तक वगैरे असं काही मला तरी गरजेचं वाटत नाही तुम्ही अजून एक पर्याय आहे तुमच्याकडे जर तुम्हाला अगदीच म्हणजे असंच वाटत असेल की देसले सरांचं पुस्तक कोळंबेसरांचं पुस्तक वापरले पण मला काही मार्क येत नाहीत आणि मी सॅटिस्फाईडच नाही आहे त्या पुस्तकांवर तर तुमच्यासाठी मग अध्ययनचं इकॉनॉमीचं पुस्तक आहे जे त्यांनी सिलेबस वाईज बनवलेलं आहे तर त्यामध्ये तुम्ही ते असं होऊ शकतं की तेवढं एक पुस्तक हां पण त्याच्यासाठी गरजेचं एक कार तुमच्याकडे आहे की तुम्ही देशलेसरांचं पुस्तक आधी वाचलेलं पाहिजे कारण म मी बऱ्याचसं त्याच्यामध्ये बघितलं की नोट्स टाईप पुस्तक तयार केलेलं आहे मग त्याचं बेसिक तुम्हाला माहीत नसेल तर तुम्हाला ते काही कळणारच नाही आणि तुम्ही जुने म्हणजे एक दोन वेळा मेन्स दिलेली पाहिजे ते पुस्तक वापरण्यासाठी असं माझं एक वैयक्तिक मत आहे तर तर तुम्ही ते पुस्तक वापरा अदरवाईज त्या पुस्तकाला जाऊ नका कारण नोट्स टाईप पुस्तक आहे तुम्हाला कळणार नाही तर हां अध्ययनचं पुस्तक तुम्ही कोणी वापरणार असाल तुम्ही जर तुम्ही बऱ्यापैकी आधी वापरलेला आहे अभ्यास केलेला आहे आणि आता थोडंसं मला ॲडिशनल काहीतरी पाहिजे आणि अध्ययनचं पुस्तक मी वापरतो तर मग तेवढंच पुस्तक वाच पुन्हा नव्याने तीन तीन पुस्तक वाचू नका म्हणजे सरांचं देसलेसरांचं सरांचं आणि अध्ययनचं असं नका करू एकदा तुम्हाला हवं तर एकदा रिवाईज करा हे सरांचं देसलेसरांचं सरांचं पुस्तक पण नंतर मग ते स्टिक टू दॅट वन बुक अध्ययनचं पुस्तक अपडेटेड आहे नवीन आहे त्यामुळे तेवढं एकच केलं तरी होईल अशा प्रकारचं ते पुस्तक आहे तुम्ही विश्वास ठेवू शकता या ते तर प्रकारे तुम्ही त्याला जाऊ शकता काही घटक मी जसं सांगितलं पुस्तकात सापडत नाहीत त्याचा संदर्भ मिळवण्यासाठी म्हणून तुम्ही वेगळं पुस्तक वापरण्यापेक्षा चोरमेले सरांचं जे काही ॲनालिसिसचं पुस्तक आहे तर त्यातून तुम्हाला बऱ्यापैकी प्रश्न सुटतील म्हणजे जे पुस्तकात नाही आहे ते ज्याच्यामध्ये दिलेलं जशाला तसं आपण त्याचे नोट्स काढून मोकळं व्हायचं उगाच पुस्तकं शोधत भासायची गरज नाही पडणार तर एवढं इकॉनॉमिक्ससाठी महत्त्वाचं वाटतं मला काही चॅप्टर आहेत सहकारसारखं चॅप्टर आहे सहकारमधल्या वेगवेगळ्या समिती आताही आपल्याला प्रिलिम्सपर्यंत माहिती नव्हतं नव्हतं तर देसले सरांच्या चॅप जे पुस्तकातूनच सहकार तुमचं चांगलं होऊन जाईल कोळंबी सरांच्या पुस्तकातही त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे महाराष्ट्रातील सहकार वगैरे दोन्ही चांगलं करा सहकारचं स्टेट बोर्ड वगैरे वाचायची गरज नाही आहे कारण खूप जे बलकी आहे ते आणि गरज नाही आहे म्हणजे जे चार पाच प्रश्न विचारतात आणि पुस्तकातून कवर होतात दिसले सरांच्या तुम्ही रेपिटेशन केलं व्यवस्थित वा वाचून वाचून वारंवार वाचन केलं की ते आपल्याला जमून जायला लागतं तर वेगळं काही गरज नाही आहे म्हणजे जण ते न्यूट्रिशनसाठी पण वेगळं काही पुस्तकं वगैरे वाचायचा प्रयत्न करतात त्याचीही मला फारशी गरज वाटत नाही तर एवढं सगळं इकॉनॉमिक्सच्या एकशे एक दहा प्रश्नांसाठीचं आपलं स्ट्रक्चर होतं आता पुढचे चाळीस प्रश्न या पेपरमधले सायन्स टेकचे आहेत तर ती जी तुम्ही स्वयंचं ते पाहिलं असेल एम पी एस सी डी कोडेडच्या चॅनलवर चा, स्वयंचं स्ट्रक्चर दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये माझंही नाव आहे आणि पेपर फोरच्या समोर दिलं आहे तर ते तुम्हाला इथे मी क्लिअर करतो की ते पेपर फोरमधल्या सायन्स टेक सेक्शनसाठीचं माझं लेक्चर आहे इकॉनॉमिक्ससाठीचं नाही आणि त्यांनी बहुधा चुकून ते नाईंटी नाईन मार्क्स लिहिले आहेत ते माझे नाईंटी नाईन मार्क्स हे एच आर एच आर डी पेपर थ्रीचे आहेत पेपर फोरला मला अठ्ठ्याहत्तर मार्क आहेत पण ते ट्वेंटी एट मार्क्स आउट ऑफ फोर्टी सायन्स टेकला आलेले आहेत त्यामुळं सायन्स टेकचं मी त्या ठिकाणी फक्त एक लेक्चर घेतो आहे त्याच्यातल्या बाकीच्या डेली शेड्युलिंगमध्ये मी नाही आहे ओके okay. आपण सायन्स टेकबद्दल बघूयात तर आ, बेसिक असं आहे की यामध्ये सुद्धा बऱ्याच जणांना मार्क्स येत नाहीत आणि मार्क्स येतच नसतात असं बऱ्याच जणांचा गैरसमज आहे तर याचं तसं तस नाही आहे की तुम्ही काही गोष्टी तुम्हाला बेसिक्स क्लिअर पाहिजेत म्हणजे जो काही जनरल सायन्सचा सा पोर्शन आहे आपण तर तो व्यवस्थित केलेला पाहिजे तो व्यवस्थित केला के आधी नसेल तर आता नक्की करा त्याच्यामध्ये बघा सायन्समध्ये एक चार पाच चाप्टर त्यांनी दिलेले आहेत सिलेबसमध्ये मेन्शन केलेले एक आहे ऊर्जा हा चॅप्टर त्याच्यानंतर अंतराळ तंत्रज्ञान आहे स्पेस टेक्नॉलॉजी त्याच्यानंतर न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी एक आहे आण्विक तंत्रज्ञान त्या व्यतिरिक्त कम्प्युटर एक घटक आहे आपत्ती व्यवस्थापन आहे आणि बायोटेक्नॉलॉजी आहे तर एक एक घटकावाईज थोडंसं बघूया त्याचं थोडंसं डिटेल घेतो मी इथे सायन्स जेणेकरून तुम्ही जे ते स्वयंमधलं लेक्चर आहे ते काय वेगळं असणार आहे का तर नाही ही जी ऑडिओमध्ये सांगतोय तेच मी तिथेही सांगणार आहे त्यामुळं सुद्धा ते डिटेलमध्ये तुम्हाला अवेलेबल व्हावं या या हेतूने मी इथे डिटेल सांगतो एका एका चॅप्टरचा तर ह्यातले तीन जे चॅप्टर आहेत ऊर्जा आण्विक तंत्रज्ञान आणि स्पेस म्हणजे अंतराळ तंत्रज्ञान तर हे तीन घटक तुम्ही बेसिक याच्यातलं कोळंबेसरांचं जे पुस्तक आहे स्पेस म्हणजे आपलं जे उ त्यांचं विज्ञान आणि तंत्रज्ञान या टायटलचं पुस्तक आहे कोळंबे सरांचं त्या पुस्तकातून हे तीन घटक तुम्ही बेसिक म्हणून वाचून काढायचे बऱ्यापैकी चांगलं दिलेलं आहे सरांच्या पुस्तकामध्ये आणि त्यातूनच प्रश्न पण सुटू शकतात तुम्हाला बरेचसे प्रश्न त्यातून सुटू शकतात कारण बेसिक्स तुम्हाला माहिती असतात ते एकदा व्यवस्थित समजून घेऊन वाचायचे बऱ्याच जणांचं ज्यांचं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असते त्यांना पण मार्क न आलेले बरेचसे उदाहरणं आहेत तर त्यांचं असं नको व्हायला हे तीन चार चॅप्टरचं तुमचं तुम्हाला व्यवस्थित समजायलाच पाहिजेत तर व्यवस्थित बेसिक समजून घ्या आता समजा अंतराळ तंत्रज्ञान वाचताय तर तुम्हाला ग्रॅव्हिटीबद्दलच्या बारीक बारीक कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर पाहिजेत नाहीतर मग तिथं परेशानी होऊ शकते तर ते तसं नसेल तर एकदा ग्रॅव्हिटीची चॅप्टर वगैरे विज्ञानाच्या पुस्तकातून पण रिवाईज करून घ्यायची ऊर्जा आहे तर ऊर्जा सापेक्षतेचे नियम वगैरे हे ते तुम्हाला थोडंसं बेसिक क्लिअर पाहिजे मग हे तीन चॅप्टर तुम्ही एकदा बेसिक्स म्हणून कोळंबे सरांच्या पुस्तकातून वाचावेत वाचणं झाल्यानंतर आता तेजी मा ते जी पुस्तक आहे ते थोडंसं जुनं झालं आहे त्याची अपडेटेड एडिशन आहे का मला माहिती नाही येणार होती असं मी ऐकलेलं आहे आलेली असेल तर वेल अँड गुड आणि आलेली असेल तरीसुद्धा किंवा नसेल तरीसुद्धा त्याला अपडेट करून घ्या स्वतः कसं करायचं तर दरवर्षी प्रिलिमसाठी म्हणून यू पी एस सी प्रिलिमसाठी म्हणून व्हिजन आय एसचं व्हिजन पी टी थ्री सिक्स्टी फाईव्ह अशी एक सिरीज येत असते पी डी एफची तसं त्याच्यामध्ये विषयवार येते त्याच्यामधली सायन्स टेकची पी डी एफ साधारण वीस पंचवीस पानांची असेल तीस पस्तीस पानांची असेल फार फार तर विजन थ्री सिक्स्टी फाईव्ह पी टी पी टी प्रिलिम्स टेस्ट ह्या सिरीजमधली सायन्स टेकची पी डी एफ त्यांच्या साईटवर मिळते विजन आय एस या साईटवर मिळून जाते किंवा झेरॉक्स सेंटर पुण्यातल्या कुठल्याही झेरॉक्स सेंटरवर मिळून जाते तर तुम्ही जे पी डी एफ डाउनलोड करून प्रिंट काढून आणायची आणि त्यातून थोडंसं ते इंग्लिशमध्ये हे एवढंच त्याचं हे आहे पण खूप चांगलं येते ते तुम्हाला एकत्र तुम्हाला सगळं सायन्स टेकचं मटेरियल मिळून जाते आणि त्यातले सगळ्या चॅप्टर्सचं तुम्हाला मिळतं मग मग त्या तीन चॅप्टर्सचं तुम्ही इथे याला अपडेट करून घ्यायचं काही नवीन टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली आहे का कुठलं काही घटक ॲड झालेत का स्पेस uh, आहे तर मग कुठल्या कुठल्या स्पेस मोहीम एका वर्षात या झालेल्या आहेत आपल्या भारताच्या बाहेरच्या देशांच्या वगैरे हे तुम्हाला तिथं मिळेल ऊर्जामध्ये काही नवीन प्लांट तयार झालेत का कुठे काही म्हणजे जे काही नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी आहे तर याच्यासाठी म्हणून काही प्लांट कुठे चालू झालेत का हे तुम्ही तिथं करू शकता ॲड करू शकता दुसरा घटक तुमच्या न्यूक्लियर एनर्जीचा त्याचंही तसंच न्यूक्लियर एनर्जीमध्ये काही टेक्नॉलॉजिकल चेंजेस काही नव्या संस्था यू एनचे काही जे कन्व्हेन्शन्स असतात ते त्याच्या व्यतिरिक्त काही करार एस, या सग सगळ्या प्रकारच्या घडामोडी तुम्हाला त्यातून मिळून जातील ह्याला पर्याय काय म्हणजे समजा तुम्हाला ते इंग्रजीतलं विजन आयचं नाही करायचं किंवा मिळत नाही तर ह्याला पर्याय म्हणून तुम्ही मग आपले जे रेग्युलर मॅगझिन इयरबुक आहेत ते वापरू शकता त्याच्यामध्ये पृथ्वीचं असेल सिंप्लिफाईडचं इयरबुक किंवा अभिनवचं इयरबुक पण त्याला थोडंसं मर्यादा आहेत सायन्स टेक च जो सेक्शन असतो आपल्या मराठीतल्या मॅग्झिन्समध्ये फारसं चांगलं कवरेज असं नसतं त्यामुळे मग मी विजनचं तुम्हाला सजेस्ट करतो आहे त्याच्याही पुढे जाऊन तुम्हाला जर करायचं असेल तर मग तुम्ही हे करू शकता की साईटवर जायचं तीन विभागाचे आपले जायचं म्हणजे तीन चॅप्टर्स आहेत आपले स्पेससाठी म्हणून तुम्ही इस्रोची साईट आहे त्या इस्रोच्या साईटवरून तुम्ही थोडंसं व्यवस्थित बघून घेऊ शकता की कुठल्या मोहिमा आत्ता केलेल्या आहेत इतक्यात पुढे शेड्युल्ड आहेत वगैरे टेक्नॉलॉजी ती जर काही दिलेलं असेल तर स्टेजेस दिलेलं असतात साईटवर स्टेजेसबद्दल छान दिलेलं आहे त्याच्यामध्ये ते तुम्ही करू शकता ऊर्जा विभागासाठी आपली जी काय मिनिस्ट्री ऑफ एनर्जी जी आहे दोन आहेत आपले कन अनकन्व्हेन्शनल एनर्जी मिनिस्ट्रीची एक साईट आहे आणि दुसरी एक आपली कन्व्हेन्शनल एनर्जी मिनिस्ट्री जी काय आपली आहे त्या मिनिस्ट्रीची साईट काही संस्था आहेत त्या संस्थांच्या साईट तुम्ही बघू शकता ऊर्जासाठी आणि राहिला जो काही आपलं चॅप्टर आहे आणविकचा तर त्याच्यासाठी डिपार्टमेंट ऑफ अटॉमिक एनर्जी जी आहे त्यांची साईट तुम्ही बघू शकता त्याच्यावर तुम्हाला ते, ते स्टेजेस वगैरे आणविक ऊर्जेचे टप्पे आपल्या भारतात कशी डेव्हलपमेंट झाली कुठे कुठला प्लांट आहे कुठल्या प्लांटमध्ये कुठली टेक्नॉलॉजी वापरतात कुठलं मॉडरेटर कुठलं शितक हे सगळं तुम्हाला तिथं मिळून जाईल इन डिटेल तुम्ही ते त्याच्या नोट्स काढू शकता ते खूप डिटेल झाल्यासारखं वाटतं मी तुम्हाला सांगितलं हा तिसरा जो टप्पा आहे साईटवरून माहिती काढण्याचा हा सगळ्यांसाठी नाही आहे ज्यांना असं वाटतं की मला फारच कमी मार्क येतात किंवा आपण चांगलं करू शकतो हे त्यांनी करावं मी त्या व्हिजनपर्यंत थांबलो होतो मी साईट फक्त एक दोन वेळा बघितलेल्या स्पेसचं वगैरे बघितलेलं मी साईट मी इतकं डिटेल नाही केलेलं मी विजनपर्यंत जाऊन थांबलो होतो कारण मला बायोटेक्नॉलॉजीवर चांगलं हँड होता आणि तिथून मार्क्स येण्याची शक्यता भरपूर असल्यामुळे मी त्यावर भर दिला होता पण तुम्हाला बायोटेक्नॉलॉजीमध्ये इशूज असतील तर तुम्हाला इतकं डिटेल नक्की करावं लागेल सायन्स टेकमध्ये पंचवीस प्लस घेण्यासाठी पंचवीस प्लस घ्यावेत वीस प्लस तर नक्की असावं तुम्ही पुन्हा इतिहासासारखंच आहे म्हणजे साठ तिथं साठपैकी वीस प्लस घ्यायचे होते तर इथं मात्र तुम्हाला चाळीसपैकी वीस घ्यायला पाहिजेत कारण ह्या पेपरला इकॉनॉमिक्स आहे ना तर इकॉनॉमिक्समध्ये मुळात तसं चांगले मार्क येत नसतात मग येथे तरी वीस प्लस असावं असं आशा। सो एवढं तुम्ही करू शकता साईटवरून जाऊन स्पेसिफाईड टाईममध्ये करायचं उगाच किती वेळ देतो आहे असं नाही करायचं टेक्नॉलॉजिकल गोष्टी कळल्याच नसतील तर तुम्हाल ते 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 तुम्हाला ते प्रश्न सुटायला अवघड जाऊ शकतं त्यामुळे थोडंसं तिथं तुम्ही काही व्हिडिओज वगैरे पण बघू शकता म्हणजे झिरो ग्रॅव्हिटी वगैरे काय असते मग तुम्हाला ते व्हिडिओमधून चांगलं कळू शकतं हे सायन्स टेकचा अभ्यास करत असतानाच रिमोट सेन्सिंगचं बेसिक पण करून टाकायचं इथंच कवर तिथं पुन्हा वेगळं काहीतरी करायची गरज पडणार नाही तुम्हाला तो सायन्सचाच पार्शन पोर्शन आहे तो जरी ज्योग्राफीत दिला असला तरी रिमोट सेन्सिंगचं बेसिक क्लिअर करायचं तिथंसुद्धा आपण पेपर वनच्या याच्यामध्ये रिमोट सेन्सिंगला टच केलेलं नव्हतं तर इथं आपण क्लिअर करू की वेगळं काय फार वाचू नका त्याच्यातल्या टेक्निकल टर्म्स समजून घ्या जुने प्रश्न व्यवस्थित करा जुने प्रश्न खूप रिपीट होतात सायन्स टेकला तेच जुने प्रश्न खूप रिपीट होतात व्यवस्थित जुने प्रश्न करून ठेवा जुन्या प्रश्नांच्या अनुषंगानं जे जे महत्त्वाचं आहे ते सगळं वाचून काढा नोट आऊट करून ठेवा फॅक्ट्स भरपूर पाठ करावं लागतात याच्यातसुद्धा की जसं की एखादी अनुभट्टी कधी इस्टॅब्लिश झाली वगैरे ह्या टाईपचे पण प्रश्न विचारू शकतात ते एवढं करायचं आहे यावर्षीच्या नव्या सिलेबसमध्ये थोडंसं त्यांनी डिफेन्सचं पण ॲड केलेलं आहे डिफेन्स टेक्नॉलॉजीज वगैरे तर मग त्यासाठी डी आर डी ओची साईट आहे बेस्ट सोर्स बेस पुस्तकात पुस्तकातसुद्धा संरक्षण नावाचं चॅप्टर आहे त्यातून तुम्ही तो चॅप्टर व्यवस्थित वाचून काढून त्याच्या नोट्स काढू शकता डी आर डी ओच्या साईटवर जाऊन त्याला अपडेट करून घ्यायचं एवढं आपण करू शकतो आता राहिलेलं आहे ते कम्प्युटर आणि बायोटेक्नॉल त्यातलं कम्प्युटर जे आहे ते माझं कम्प्युटर मी मर्यादा असल्यामुळे त्याला बाजूला ठेवलं होतं त्याच्यासाठी फक्त आणि फक्त जुने प्रश्न करून गेलो होतो वेगळं काहीही वाचलं नव्हतं तरीसुद्धा पाचपैकी तीन प्रश्न मला तिथे सुटले होते आणि पाच प्रश्न विचारतात जर तुम्ही असं करायचं असेल तुम्हाला तर करू शकता तुम्हाला वाचायचंच असेल तुमचं इंजिनिअरिंग आणि कम्प्युटर रिलेटेड इंजिनिअरिंग असेल तर तुम्ही ते बेसिक्स तुमचे क्लिअर असल्यामुळे तुम्हाला एखादा मार्क तिथे एक्स्ट्रा मिळू शकतो पाचपैकी पाचपर्यंत तुम्ही जाऊ शकता वाचायला काय सजेस्ट करावं याच्याबद्दल मलाच क्लॅरिटी नसल्यामुळे त्याच्याबद्दल मी इथे काही सांगणार नाही बायोटेक्नॉलॉजी तर हा जो घटक आहे तो खूप जणांना चॅलेंजिंग वाटतो प्रश्न खूप येतात पंधराच्या आसपास प्रश्न येतात मग ह्याला काय वाचावं तर बेसिक म्हणून अकरावीचं पुस्तक बायोलॉजीचं तर थोडीशी मला शंका आहे अकरावी आहे की बारावी आहे याच्याबद्दल पण एकदा तुम्ही बघून घ्या त्याच्यामध्ये तीन ते चार चॅप्टर हे बायोटेक्नॉलॉजी रिलेटेड आहेत दोन चॅप्टर हेरिडिटी रिलेटेड आहेत म्हणजे अनुवंशिकता संबंधी ते पण वाचा आणि त्यातलं मायक्रो ऑर्गॅनिझमचा एक चॅप्टर आहे माय मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा रोल युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम जे असतात ते तर हे बारावीच्या बायोलॉजीच्या पुस्तकामधून तुम्हाला करायचे आहेत चार पाच चॅप्टर्स आहेत व्यवस्थित वाचून समजून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये मला येत नाही किंवा समजत नाही ह्या प्रकारचं आत्ता आपल्याला चालणार नाही कारण ही राज्यसेवा मुख्य परीक्षा आपण देतो आहे म्हणजे आपल्याला जमतं कारण आपण प्री क्वालिफाय झाली आहोत तर मग आपण एका एक इंटेलेक्चुअल कॅपॅसिटीच्या वरचेच आहोत असं एक गृहितच धरून चालायचं आणि ते आपण करायचं सोडून नाही द्यायची कुठली गोष्ट समजून घेऊन वाचा ब बायोलॉजीचं पुस्तक चार चार पाच चॅप्टर वाचायचे त्या रिलेटेड चॅप्टर हे एक करू शकता करायचंच आहे म्हणजे हे सोडायचं नाही याला दुसरं अगदीच बेसिक ज्या गोष्टी आहेत सायन्सच्या स्पेशली बायोटेक्नॉलॉजी रिलेटेड बायोलॉजी रिलेटेड त्यासुद्धा तुमच्या क्लिअर पाहिजेत म्हणजे काही एन्झाईम्स आहेत काही आजार आहेत जे जेनेटिक आजार विचारतात त्याच्यामध्ये आपल्याला तर त्याच्याबद्दलची जी काही जनरल सायन्सच्या पुस्तकातली माहिती आहे आठवी नववी दहावी तर ह्या नव आठवी नवी, नवी दहावीच्या पुस्तकांमधले जे नवीन सिलेबसनुसारचे आठवी नववी दहावीच्या जी पुस्तकं आहेत तीसुद्धा एकदा तुम्ही रिवाईज करून घ्या त्यातले रिलेटेड चॅप्टर वाचायचे सगळेचे सगळे नाही बायोटेक्नॉलॉजी रिलेटेड चॅप्टर जे आहेत त्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम रिलेटेड कोणता असेल क्रोमोजम हेरिटी अनुवंशिकता रिलेटेड काही असेल जेनेटिक्स रिलेटेड काही असेल तर ते चॅप्टर तुम्ही एकदा नक्की वाचा बेसिक्स क्लिअर होतील तुमचे आणि बेसिक्स क्लिअर असतील तर तुम्ही लॉजिक लावून प्रश्न सोडू शकता नाही तर तुम्हाला प्रश्न सोडवणं खूप अवघड आहे कारण फॅक्च्युअल डेटा तर आपल्याला माहीतच नसतो किती म्हणजे माझं याच्यातलं फार्मसीमधलं ग्रॅज्युएशन आहे किंवा कोणी बायोटेक्नॉलॉजीमधलं ग्रॅज्युएशन असेल मायक्रोमधलं असेल मायक्रोबायोलॉजीमधलं तरीसुद्धा त्यांना चॅलेंजेस असणारच आहेत पैकीच्यापैकी कोणी मिळू शकणार नाही पण आपण जर बेसिक्स क्लिअर असतील आपले तर आपण त्याच्यामध्ये लॉजिक लावून प्रश्न नक्की सोडू शकतो सायन्सचे सुद्धा बायोटेक्नॉलॉजीचे सुद्धा त्यासाठी बेसिक आपले आठवी नवी दहावीच्या पुस्तकातले रिलेटेड चाप्टर बायोलॉजीचे जे काही मी सांगतोय त्या पुस्तकातले म्हणजे अकरावी किंवा बारावीमध्ये आहे ते चार ते पाच चाप्टर आहेत व्यवस्थित वाचून समजून घ्यायचे काही महत्त्वाचे पॉईंट्स नोट आऊट करायचे आत्ता येते गोष्ट पुस्तकाची तर पुस्तक दोन पुस्तकं तुमच्याकडे चॉईस म्हणून आहेत दीपस्तंभ प्रकाशनाचं किंवा भस्केसरांचं पुस्तक त्यातलं मला भस्केसरांचं ब जरा बरं वाटतं कारण आहे बेसिक्स आपल्याला समजून सांगायला ते पुस्तक मदत करते ते एकदा वाचून घ्यायचं आणि जुने प्रश्न एकदा पाहून घ्यायचे एवढी तयारी आपण बायोटेक्नॉलॉजीला करावी याच्या व्यतिरिक्त आता मार्केटला सायन्स टेकसाठी म्हणून काही पुस्तकं आलेली आहेत मला वाटतं ज्ञानदी प्रकाशनानं एक नवीन पुस्तक काढलेलं आहे तर मी स्वतः ते अजून तरी पाहिलेलं नाही आहे कॉपी कसं आहे काय नाही ते तुम्ही बघून घ्या कुठल्या तरी प्रकाशनाचं एखादं पुस्तक एक के सागर प्रकाशनाचं जोगळेकरांचं पुस्तक येतं पण खूपच मोठं पुस्तक खूपच डिटेलमध्ये आहे विज्ञान तंत्रज्ञानाचं युनिक अकॅडमीचं पण पुस्तक आहे एक पुन्हा तोच प्रश्न आहे की मोठं पुस्तक आहे डिटेल्ड आहे आणि आपल्याला इथे चाळीस प्रश्नांसाठीच घटक आहे त्यामुळं मोठी मोठी पुस्तकं मी तरी तुम्हाला इथे सजेस्ट करणार नाही कोळंबेसरांच्या पुस्तकावर आपलं बेसिक होतं थोडंसं अपडेट करा थोडीशी मेहनत घ्या तुम्हाला इथे छोट्याशा मेहनतीवरच खूप चांगले मार्क्स मिळू शकतात ज्ञानदीप अकॅडमीचं पुस्तक तुम्ही एकदा पाहून घ्या ते जर छोटंसं असेल आणि बऱ्यापैकी सगळं दिलेलं असेल तर त्यातून तुम्ही करू शकता आता जी का हो जे काही एक घटक राहिला आपत्ती व्यवस्थापनचा तो मागच्या वर्षीपर्यंत बऱ्यापैकी सोपा होता कारण जुने प्रश्न खूप रिपीट व्हायचे यावर्षी त्यांनी काही नवीन घटक त्याच्यामध्ये ॲड केले सिव्हिल इंजिनिअरिंगचे रिलेटेड घटक आहेत काही आपत्ती ज्या घडल्या होत्या पूल पडण्याच्या वगैरे त्याला त्याच्या अनुषंगाने त्यांनी ते ॲड केलेलं आहे तर त्याच्यासाठी म्हणून ते घटक जसे आहेत तसे तुम्ही विकिपीडियावरून त्याच्या बेसिक्स वाचून घ्या तुम्ही जर एखादं अकॅडमीचं कुठल्याही एखाद्या अकॅडमीचं सायन्स टेकचं कुठलंही एक पुस्तक तुमच्याकडे असू द्या म्हणजे कोळंबेसरांच्या पुस्तकात ते नाही आहे बहुधा आपत्ती व्यवस्थापन आता नवीन एडिशनमध्ये काही आलं का ते बघून घ्या तुम्ही आलं असेल तर वेल अँड गुड दुसरं काही वापरायलाच नको नसेल आलेलं तर मग ते ज्ञानदीपचं पुस्तक आहे छोटं असेल तर ते किंवा दुसऱ्या कुठल्याही अकॅडमीचं एक पुस्तक मार्केटमधून आणा जे नवीन नुसार लिहिलेलं असेल आणि त्यातून तो चॅप्टर करून टाका आपत्ती व्यवस्थापनचं चॅप्टर तरीसुद्धा जरी थोडंसं सिलेबस पॉईंट ॲड केले असले तरीसुद्धा जुने जे प्रश्न आहेत आपत्तीचेसुद्धा तीसुद्धा खूप चांगले करून ठेवा खूप चांगले त्या भूकंपांच्या तारखा रिस्टर स्केल खूप वेळा विचारतात ते खूपच चांगलं करा कर। चेंगरा चेंगराचेंगरीच्या घटना झालेल्या वगैरे असं त्यांनी विचारलेलं आहे रिपीटेड तर बऱ्यापैकी जितकं शक्य होईल तितकं डिटेलमध्ये मी सायन्स टेकला इथे जो काही ॲप्रोच आहे तो सांगायचा प्रयत्न केला आहे इकॉनॉमिक्सचं सांगायचा प्रयत्न केला आहे आणि ओवरऑलच जी एस वन टू थ्री फोर सा आपलं ऑब्जेक्टिव्ह मराठी इंग्लिश डिस्क्रिप्टिव्ह मराठी इंग्लिश हे सगळं या ठिकाणी मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आता काही अजून डाऊट्स असतील वगैरे तर मला तुम्ही एकतर सोशल मीडियावर वगैरे मला मॅसेज करू शकता कोणाकडे तुमच्याकडे टेलिग्राम नंबर्स माझे असतील तर तुम्ही मॅसेज करा अजून एखाद दोन ऑडिओ आपण त्याबद्दल नक्की बनव्यात खूप चांगला अभ्यास करा संधी पुन्हा पुन्हा मिळत नसते तुमचा स्कोअर चांगला आहे जो काही स्कोअर असेल तो चांगलाच म्हणायचा आणि मेन्सचा अभ्यास करायचा आधीमध्ये राहणाऱ्यांचं नुकसान होतं बघा जितकं जास्त तुम्ही क्लिअर असाल तितका जास्त तुमचा चांगला अभ्यास होईल आणि तुम्हाला पोस्ट मिळण्याचे चान्सेस लवकरात लवकर मिळण्याचे चान्सेस वाढतील तुमचे तर सर्वांना शुभेच्छा राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी आणि तुम्ही एकूणच जी काही तयारी करता त्यासाठी धन्यवाद